शुभप्रिया मेजवानी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आता बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय आणि पाऊस म्हणला की भजी तर झालीच पाहिजे। चला तर मग आज आपण पाहूयात खमंग अशी कांदा भजी। कांदा भजीसाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे एक प्लेट कांदा चिरून घेतलाय, बेसन पीठ घेतलंय। आपण बेसन पीठ सगळं नाही वापरणार आहे, जितकं लागेल तितकंच वापरणार आहे। चवीप्रमाणे मीठ, जीरा पावडर घेतली इथे मी थोडीशी, ही पूर्णपणे ऑप्शनल आहे। ओवा अर्धा चमचा, थोडीशी हळद आणि एक मोठा चमचा मिरची पावडर। आता आपण ह्या बाउलमध्ये हा चिरलेला कांदा घालूयात, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, मिरची पावडर। मिरची पावडर कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता। हळद, हा ओवा आहे तो मी हातावर जरा चोळून घेणार आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। आणि ही जीरा पावडर, जीरा पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलीत तरी चालेल। आता हे हाताने व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत, ह्याला चमच्याने नाही करायचंय, हातानेच करायचंय। आणि तुम्ही बघू शकता मी कांदा कसा हाताने चुरतीये, म्हणजे त्याला छान मिठामुळे पाणी सुटेल। आपण ह्याच्यात वेगळा पाण्याचा अजिबात वापर करणार नाहीये, ह्याचं जे पाणी सुटणार आहे त्याच पाण्यात आपण जितकं बसेल तितकं बेसन पीठ टाकायचंय, म्हणजे आपली भजी छान कुरकुरीत होते। त्याला छान असं पाणी सुटलंय कांद्याला। असा आपला कांदा झाला पाहिजे। आता ह्याच्यात जितकं लागेल तितकंच आपण बेसन पीठ घालणार आहोत, थोडं थोडं घालायचंय, सगळं एकदम नाही घालायचंय। आणि ह्याला पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा, पीठ आपलं भिजवून झालेलं आहे कांद्याच भजीचं। तुम्ही बघू शकता आपल्याला ही अर्धी वाटी पीठ लागले। आता आपण ह्याची भजी काढून घेऊयात छान अशी। आपलं तेल तापलेलं आहे इकडे, आता आपण ह्याच्यात भजी सोडूयात। आपल्याला छान अशी खमंग तळून घ्यायचे।
आपले भजी आता छान असे तळून झालेले आहेत, छान असा गोल्डन कलर आलाय त्याला। आता ते आपण प्लेट मध्ये काढून घेऊयात। छान असे क्रिस्पी झालेत। आता मी ह्याच्यात आणखीन भजी सोडते। अशाच प्रकारे मी आता सगळ्या पिठाचे भजी करून घेतलीये। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।